आनंद आश्रममध्ये पैसे उरण्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर ट्विट केलं की अधिकारी आता त्यांच्यावरती पदावरनं काढण्यात आलंय, कोणीचा खुलासा करावा असल्याची त्यांना पत्र बघा कारवाई पदावरून काढणं खुलासे आणि माफिया हे सगळे नौटंकी असते. मुळात तुमची संस्कृती आणि विकृती काय आहे राज्यकर्ता म्हणून राजकारणात. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ठाण्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत शहरामध्ये ज्या ठाण्याच्या तलावपाळीवर असेल अनेक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांनी महाराष्ट्राला मोहात पाडलं, अनेक साहित्यिक कवी लेखक जिथे निर्माण झाले, सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले, ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळवून दिली, असे सुसंस्कृत शहर ठाणे, या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले, सतीश प्रधान असतील, मोदा जोशी असतील, बरं का, धर्मवीर आनंद हे ज्यांना तुम्ही आपले गुरु मानताय, आणि त्यांची जी वास्तू तिच्या वास्तूतून ते न्याय द्यायचे, दरबार भरवायचे, लोकांना भेटायचे, इथे त्यांचं वास्तव्य होते, त्या वास्तूमध्ये या मेंढे सेनेचे लोकांनी म्हणजे गुंडांनी टार्गेट पोरांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये, त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला आपण पाहते चित्र अत्यंत विचलित करणारं चित्र आहे, अत्यंत विचलित करणारं. आणि मी काली म्हणालो परवाई म्हणालो आनंद दिघे जिथे बसत होते त्या भिंतीवरती एक हंटर लावलेला असायचा, त्या हंटरचा अर्थ असा होता चुकाल तर पाठीवर हंटर पडेल असा मी म्हणायचो, आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे तो चाबूक. जरा आनंद दिघे साहेब असते तर हे जे लेडीज बारवाले जे होते आतमध्ये घुसलेले मिंदे सेनेचे लोक त्यांना आणि त्यांच्या बॉसला चापकानं फोडून काढलं असतं टेंबे नाक्यावर. कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आणणार? एकतर तुम्ही त्या आनंद आश्रमाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतलेला आहे, ज्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक दहशत या माध्यमातून तो जो पार्श्वांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा तुम्ही घेतला, मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे, आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी असेल वैचारिक. आनंद दिघे म्हणजे तुमचे खाजगी नाही आहेत कोणी. हा तर अशा पद्धतीनं ठाण्यातल्या लोकांची मान खाली जाईल शर्मेनं असं कृत्य तुम्ही केलंय, तुमच्या लोकांनी केलं, ही तुमची संस्कृती आहे ती खाली आली आहे. ही या मिंदे सेनेचे जे वरचे आहेत सरदार शिलेदार ही त्यांची संस्कृती आहे ती खाली आलेली आहे, ती खालपर्यंत झिरपली. त्याच्यावेळी आता काय कोण माफी मागत असेल, पदावरून काढला असेल, अमुक असेल, हे पूर्णपणे नौटंकी आहे. पंतप्रधान होत असाल तर आम्ही पाठिंबा देऊ अशी काहींची ऑफर होती, मात्र पंतप्रधान बनणं मात्र ध्येय नाही आणि कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही असं नितीन गडकरींनी वक्तव्य केलं. बघा नितीन गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्वमान्य असे नेते आहेत, आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही एकाधिकारशाही सुरू आहे, ज्या पद्धतीचे एक प्रकार आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला 10 वर्षापासून सुरू आहे, त्याविरुद्ध त्याच्याशी तडजोड करू नका, त्या प्रवृत्तीशी तडजोड करू नका, ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्या चुकीच्या असं मला वाटत नाही. किंबहुना आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करतायत, मग लोकशाही असेल, स्वातंत्र्य असेल, न्यायपालिका असेल, तो एक राष्ट्रीय अपराध आहे असं मी मानतो. आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले, म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं
ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही कोणाला. जगजीवन राम यांनी 1977 साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल, तर काही जणांना सत्तेतल्या त्याग करावा लागतो. तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त अगर काँग्रेसला जाणार तर काँग्रेस आणि ठाकरेमध्ये अजिबात रस्सी केस नाही असं कोणी म्हणलं. ह्याला जागा जाणार जास्त त्याला, तुम्ही या अफवांवरती विश्वास ठेवू नका. नाशिकमध्ये भाषण सुरू असताना छगन भुजबळांनी हनुमान चालीसाचा आवाज कमी करण्याची विनंती केली. त्याच्यावरती अजित पवार साहेबांनी बोललं पाहिजे. त्यांचे नेते जे आहेत बॉस आणि त्याच्या हनुमान चालीसावाला बाई आहेत अमरावतीतल्या, त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फार्मवर त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे. आहे का आता तुमची हिंमत? कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत. या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे अनेक गोष्टी चालल्या आहेत. आज आम्ही उद्धव ठाकरे साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत. आधी आम्ही शिर्डीला उतरू, तिथे विना पेन्शन संदर्भात जे आंदोलन धरणं सुरू आहेत राज्यभरातली तिथे आम्ही सहभागी होऊ. त्यानंतर वैजापूरला शिवसंवाद मेळाव्यात माननीय उद्धव ठाकरे मार्गदर्शन करते. तिथून आम्ही पैठणला येऊ, पैठणला शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिनजी घायाळ हे पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश होईल. उद्धव साहेबांचे दौरे या राज्यामध्ये पुन्हा सुरू झालेले आहेत, थोडा पाऊस थांबल्यामुळे, आणि यापुढे सुरू राहते. महाराष्ट्रात शिवसेनेचं वातावरण पाहता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल मी नाशिकला होतो, नाशिकला माझ्या असं लक्षात आलं की आमचे सुधाकर बडगुजरचे महानगर प्रमुख आहेत, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा एका खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी, कारण ते निवडणूक लढत आहेत. 3 वर्षापूर्वीचे केस उकरून कोणावर तरी म्हणतात गोळीबार झाला होता आणि 3 वर्षापूर्वीचे केस उकरून काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणतायत आणि त्यांच्याकडून नाव वजवून घेतल्यावरती बडगुजर कुटुंबियांना त्रास द्यायचा हे माझ्या लक्षात आलेलं आहे. काल रात्री मी पोलीस आयुक्तांशी बोललो या विषयावर आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी शिवसैनिकांना अशा प्रकारे अडचणीत आणण्याचं खोट्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं कार्यक्रम सुरू असेल तर आम्हाला त्याबाबत गंभीर दखल घ्यावी लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.